इंग्लिश टू मराठी तुम्हाला पण टायपिंग करायची असेल तर ती टायपिंग कशी करतात आपण इथे पूर्ण शिकणार आहेत। तर आपल्याला टायपिंग करण्यासाठी सर्वात पहिले आपल्याला गुगल इनपुट टूल डाउनलोड करावं लागेल आणि ते गुगल इनपुट टूल डाउनलोड करण्यासाठी आपल्याला क्रोमवरती यायचे। तर आपण इथे गुगल क्रोमवरती आलेत आणि इथे सर्च बारवरती आपल्याला टाईप करायचं आहे गुगल इनपुट टूल आणि इथे राजभाषा टाईप करून घ्यायचं आणि इथे एंटर बटन प्रेस केल्यानंतर जे आपल्याला पहिली लिंक येईल इथे गुगल इनपुट टूल फुल डाउनलोड गुगल इनपुट टूल फुल ऑफलाईन डाउनलोड फॉर ऑल आणि याला थोडंसं स्क्रोल करायचं आणि इथे खाल्यानंतर आपल्याला इथे गुगल मराठी फॉन्ट डाउनलोड करायचं आहे। क्लिक केल्यानंतर इथे आपल्याला करायचं आहे कम्प्लीट बिलो व्हेरिफिकेशन टू डाउनलोड फाईल इथे टिक करायचं आय एम नॉट रोबोट आणि याला करायचं सबमिट। याला सबमिट केल्यानंतर आपली फाईल ही डाउनलोड होणार। तर इथे साईडला जर पाहिलं इथे तरी फाईल आपली डाउनलोड होत आहे तर काही सेकंदांमध्ये इथे डाउनलोड होत आहे। आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा आणि याची डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे तिथनं पण तुम्ही डाउनलोड करू शकता। तर फाईल आपली डाउनलोड झालेली आहे आणि याच्यावरती क्लिक करायचं आणि याच्यावरती क्लिक केल्यानंतर याला डबल क्लिक करायचं डबल क्लिक करून आपल्याला याला इन्स्टॉल करायचं आहे आणि इथे याला रनवरती क्लिक करायचं आहे। आणि आपले हे जे गुगल इनपुट टूल आपली फाईल इन्स्टॉल झालेली आहे आणि आपल्याला कम्प्युटर असेल किंवा लॅपटॉप असेल याला काय करायचं रिस्टार्ट करायचं। तर इथे आपल्याला सध्या इथे यस रिबूट नाऊ आणि तर कम्प्युटर रिस्टार्ट झालेलं आहे आणि परत आपण इथे जी आपण फाईल डाउनलोड केलेली ती परत आपल्याला इथे यूज करता येते ते आपण इथे टाईप करून पाहणार आहे। तर वर्ड मी इथे ओपन केलेले आणि इथे मी मराठी हे इंग्लिशमध्ये टाईप केले आणि याला मला इथे मराठीमध्ये टाईप करायचं असेल तर काय करायचं अल्ट बटन प्रेस करून शिफ्ट बटन प्रेस करायचं। तर इथे मी हे मराठी इंग्लिशमध्ये टाईप केलं तर हे मराठीमध्ये झालेले परत आपल्याला जर इंग्लिशमध्ये टाईप करायचं असेल तर मी आज हे नाव टाईप केलेलं आहे। तुम्ही आपल्याला परत इंग्लिशमध्ये टाईप करायचं असेल तर अल्ट बटन प्रेस करून शिफ्ट बटन प्रेस करायचं। त्यानंतर इथे मी एक परत इंग्लिशमध्ये नाव टाईप करून पाहतो इथे तर इथे मी परत माऊस हे इंग्लिशमध्ये टाईप केले आणि परत आपल्याला मराठीमध्ये करायचं असेल तर अल्ट बटन प्रेस करायचं आणि शिफ्ट बटन प्रेस करायचं परत आपण इंग्लिश टू मराठी हे परत करू शकतो। अशा प्रकारे आपण इंग्लिश टू मराठीमध्ये करतात आणि याची लिंक ही मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। आणि अजून आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला नक्की प्रेस